पवित्र आत्म्यांचे नावे हालेलुया 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 येशू प्रभु तू बोल आणि तुझी लेकर ऐकत आहे तुझा मुख येशू पवित्र वचन आहे तुझा पवित्र वचन जीवन देणारा वचन आहे प्रेमळ येशू तुझा वचन ऐकण्यासाठी तुझी लेकर आज आतुरतेने वाट पाहत आहे येशू आमचे मुख तू तुझा हाती घे प्रभु आणि तू आशीर्वाद दे प्रभु येशू प्रभु वचन बोलणारी आना वचन ऐकणारी आना तू आशीर्वाद आणि अभिषेक दे प्रभु येशू ये लोक 24 तास वाट पाहून तुझे वचनाचा ऐकत आहे येशू प्रभु तुझा शुभ संदेश जीवन देणारा आहे अंधार दूर करणारा आहे प्रकाशाने आम्हाला भरणारा आहे त्या वचनाचा अभिषेक आम्हाला दे प्रभु आम्हावर दया कर प्रभु या पवित्र वचन तुझ्या कृपेचे वचन आहे कृपा नष्ट झालेले लोकांना परत एकदा कृपा मिळवून देणारा वचन आहे येशू प्रभु स्तुती आराधना गौरव तुला तुझ्या नावाला मात्र होऊ दे प्रभु अभिषेक प्रत्येकाला लाभू दे हालेलुया 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 माझा प्रिय बंधू बहिणीनो आज आपण थोडी वेळ योहनाचा पहिले पत्राच्या संबंधामध्ये थोडा विचिंतन करावं म्हणून मला वाटलं हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू प्रियानो अनेक दिवस अनेक लोक वचन ऐकत आहे खूप बरं वाटते काही लोकांनी मला कळवलं फादर आम्ही घरामध्ये मोबाईल मध्ये टायमिंग लावून ठेवलेलं आहे संध्याकाळी 7 वाजले तर आम्ही नियमाप्रमाणे घरातील सर्व लोक एकत्र येतो पहिले देवाच्या वाणी आम्हाला आश्रमधून येत आहे ते पहिले ऐकत आहे आणि त्यानंतर रोसरी प्रार्थना त्यानंतर जेवण तसा प्रकारे आमच्या घरातील कार्यक्रम आम्ही फिक्स करून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचा काही लोकांच्याकडून खूप त्यांच्या घरामध्ये प्रभू कार्य करत आहे त्या गोष्टी देखील ऐकायला मिळालं माझ्या प्रिय बंधू बहिणीनो आज तुमच्या बरोबर असताना खरोखर आमला आश्रमच्या सगळ्या लोकांना जबरदस्त बरे वाटत आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमचा स्वागत करत आहे आणि आता आपले सिस्टर लोक योहनाच्या पहिले पत्रामधून असलेल्या पहिले वाचन आता वाचणार आपण त्या वाचन ऐकूया आणि त्या वचनाद्वारे देव आपल्याशी काय बोलत आहे ते ऐकायला प्रयत्न करूया योहनाचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन संख्या 1 जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे जे आम्ही निहाळले व आपल्या हातांनी चाचपले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो हालेलुया आता आपण ऐकलेलं जे वाचन आहे ते वाचन बोलण्यासाठी जे हक्कदार आहे सर्वात एकदम बेस्ट जो माणूस आहे त्यांच्याच मुखातून आता आपण ऐकलं कारण शुभ वर्तमान आपल्याला असा एक इशारा देत आहे की 12 शिष्य एकत्र येताना येशूला चिकटून राहणारा बसणारा जो आहे त्याचा नाव आहे योहान आणि त्या योहान बोलत आहे की आम्ही ज्यांना पाहिलो आम्ही ज्यांच्या बरोबर बसलो आम्ही त्यांना स्पर्श केलेला आहे तो काल परवाचा नाहीये तो बेतलेहेम मध्ये नुसतं जन्माला आलेला नाहीये तो अनादिकाळापासून होता तो आहे हालेलुया देवाबद्दलचा खरा ज्ञान आहे या आता आपण ऐकलेले वचन खरा ज्ञानाप्रमाणे योहान समजत आहे की योहनाचा अभिषेक असा त्याला समजावून देत आहे की हा देवाचा पुत्र आदाम हव्वा आणि या जगातील सगळ्या गोष्टी घडवलेल्या
त्या परम प्रिय पुत्राचा सोबत जो एक होता तो आहे. हालेलुया. प्रियानो आज आपण याच वाचन आता ऐकत आहे आणि या वाचनाचं वैशिष्ट्य आपल्याला देवाचा वचन म्हणून बोलणारा योहान सांगत आहे. जीवन देणारा वचन आहे. हालेलुया. आज अनेकांच्या घरातून फोन आला, अनेक लोकांनी साक्षी दिला. साक्षी दिलेले लोकांनी एक साक्षी नाही, प्रत्येकांच्या घरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कितीतरी कार्य या वचन ऐकत असताना देवानी केलं ते लोक बोलत होते. प्रत्येकांच्या घरातून तीन चार वगैरे साक्षी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो कारण या वचन जीवन देणारा वचन आहे. हालेलुया. आता आम्ही इथे बोलतो, तुम्ही उद्या सकाळी हे वचन ऐकणार आहे आणि त्यानंतर आनंद काळापर्यंत ह्या वचन जीवन देत राहणार. हालेलुया. हालेलुया. आणि या वचनाविषयी आता दुसरा वाक्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आता आपण ऐकणार आहोत. ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष आम्ही देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले, ते तुम्हास कळवितो. ते जीवन प्रकट झाले. जीवन प्रकट कुठे झालं, कधी झालं, कसं झालं? गलतीकरास पत्रामध्ये चौथा अध्यायामध्ये चौथ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की काळाची पूर्णता झाली. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे, मर्यादा आहे. देवाने ठरवलेली एक गोष्ट आहे, त्या गोष्टीप्रमाणे वेळेत प्रत्येक घडणा देव पाहत आहे. देवाने त्या वेळेवर त्या पुत्राला पाठवून दिलेलं आहे आणि त्या पुत्राचा कार्य काही आहे म्हणून तुम्ही नंतर ना गलतीकरण पत्र चौथा अध्याय चौथं वचन वाचू शकताय. आणि आता मी तुमच्या बरोबर हे वचन बोलत असताना वैयक्तिक पर्सनली तुमच्या घरी तुमच्या जीवनामध्ये हे वचन प्रकट होत आहे. हे वचन प्रकट होत आहे तेव्हा या वचनामध्ये जीवन आहे, ते विसरायचं नाही. हालेलुया. लाजरसला जीवन दिलेल्या हा जे वचन, हे जे वचन आहे, हे वचन आता तुमच्या हात हालत नाही का, पाय हालत नाही का, तुमच्या डोळ्याला शक्ती नाही का, तुमच्या गर्भाशय आज दुर्बल आहे का, तुम्ही आज अनेक प्रकारच्या चिंता काळजीमध्ये पडलेला आहे का? हा वचन, हे जे वचन आहे ते जिवंत वचन आहे. ते तुम्हाला आता जीवन द्यायला घेतलेलं आहे. अनुभव घ्या. थोडी वेळ आपण सुधी करत या जीवनाचा अनुभव तुमच्या मुखामध्ये, तुमच्या कानामध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये हे जीवन आता प्रवेश करू दे. आपण आता एकत्र थोडी वेळ सुधी करत आपण प्रार्थना करत राहूया. हालेलुया. 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 आराधना 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 आराधना. येशूची आराधना, येशूची स्तुती, येशूचा गौरव, येशूचा प्रकाश आज आपल्या हृदयामध्ये प्रवेश करू दे. येशूचं जीवन आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू दे. सगळे लोक जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांच्या मनातील दुःख निघून जाऊ दे, आनंदी होऊ दे, मुखामध्ये प्रकाश येऊ दे, मुखामध्ये जीवन येऊ दे, मुखामध्ये जीवन येऊ दे, मुखामध्ये जीवन येऊ दे. मोठ्या संपत्ती, स्वर्गीय संपत्ती, देवी प्रकाश तुझ्या जीवनामध्ये आत्ता येऊ दे. हालेलुया. जीवन फुललेले अनुभव म्हणू दे. हालेलुया. 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 ओ येशू, आम्ही तुझी आराधना करतो आणि तुला आमच्या जीवनामध्ये स्वीकार करतो. हालेलुया. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त
ह्याच्याबरोबर आहे। माझा प्रिय बंधू बहिणीनो, आता ऐकलेल्या हे जे तिसरे वचन आहे, ह्या वचन आपल्याला महत्त्वाचा एक धडा शिकवत आहे। ते असे आहे की जे कोणी वचन ऐकत आहे, तुमचा सहभागिता, तुमचा एकी या वचन जो बोलत आहे त्यांच्या बरोबर पण झालेला आहे। हालेलुया। म्हणजे जे कोणी योहाना बरोबर बसून देवाचं वचन ऐकत आहे, ते सगळे लोक योहाना बरोबर एक झालेला आहे। योहाना बरोबर एक झालेले हे जे लोक आहेत, ते लोक ख्रिस्त मंडळी बरोबर एक झालेला आहे। आणि योहान खात्रीपूर्वक सांगत आहे की या आता तुम्ही देखील पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा जे एकी आहे त्याबरोबर एक झालेला आहे। हालेलुया, हालेलुया। या सुंदर अनुभव आता युट्यूब चॅनलद्वारे आपल्या आपसात होत आहे। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, मी तुम्हाला एक साक्षी सांगतो। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, देवाच्या कृपेने मी अपात्र आहे, तरी देवानी मला त्याचा दर्शन अनेक वेळी दिलेला आहे। मी कर्नाटकामध्ये एका गावामध्ये सिस्टर लोकांचा रिट्रीट चालू आहे। तिथे तिसऱ्या दिवसातील रिट्रीटच्या वेळी प्रार्थनामध्ये असताना मला मदत करण्यासाठी तिसऱ्या दिवशी काही लोक आले आणि त्यांच्या बरोबर मी प्रार्थना करत होतो। असा त्यांच्या सोबत प्रार्थना करत आहे तेव्हा माझ्या जीवनामध्ये एक सुंदर अनुभव आला। एक दिवशी अशाच पद्धतीने प्रार्थना चालू आहे तेव्हा मला मनापासून एक विचार आला, मला एक क्रूसाच्या वाटेची भक्ती करायची। आणि त्या क्रूसाच्या वाटेची भक्तीसाठी मी चर्चमध्ये गेलो, दुसरा कोणी नव्हता। चर्चमध्ये मी एक एक स्थानाकडे जाऊन प्रार्थना करायला चालू केलं आणि 14 स्थान पूर्ण झाल्यावर माझ्या मनामध्ये खूप मोठा एक उत्साह निर्माण झालं, अजून एक राऊंड असा प्रकारे प्रार्थना करायचा। मी दुसरा राऊंड पूर्ण केल्यावर मला कुठून तरी एक आवाज ऐकायला मिळालं, बेन्नी इकडे ये। प्रियानो, मनापासून मला वाटलं हे आवाज कुठून आला बघूया। मी ते त्या दिशेने बघायला चालू केलं, मला कोणी कुठं दिसलं नाही। मग मी चर्चच्या मेन दाराकडे गेलो। तिथे गेल्यावर मला दिसलं की चर्चच्या मध्यभागामध्ये आपले जिवंत परमेश्वर उभा आहे। प्रियानो, मी त्या ठिकाणी पोहोचलो, मी गुडघे टेकला आणि आत्ता संत योहान ज्याला पाहिलं म्हणून सांगत आहे तो तिकडे होता। त्यांनी मी गुडघे टेकल्यावर माझ्या डोक्यावर त्यांच्या दोन्ही हात ठेवले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, या रिट्रीट कर्नाटकामध्ये जे झाले ते जे रिट्रीट आहे, त्या रिट्रीट मध्ये 58 सिस्टर लोकांनी भाग घेतले होते। या 58 सिस्टरांपैकी 58 लोकांना दैवी अनुभव त्या रिट्रीट मध्ये आला। त्या रिट्रीट मध्ये असलेल्या म्हातारा सिस्टर लोकांपासून जे सर्वात यंग वयातील सिस्टर आहेत, त्या सगळ्यांनी 58 परपेच्युअली प्रोफेसर सिस्टर आणि बाकी फॉर्मेशन मध्ये असलेले अनेक सिस्टर, त्या सगळ्यांनी एकत्र मला बोलले आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवनामध्ये अशा एक रिट्रीट अगोदर कधी झालेले नाही, कारण जिवंत परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होता। या नम्र सेवक असलेल्या माझ्या जीवनामध्ये देखील येशूच्या या पवित्र स्पर्शन मला पण मिळालेला आहे। आता आपण
चौथा वचनाकडे जायचा अगोदर तुमच्या जीवनामध्ये या प्रभूचा एक स्पर्शन मिळू दे म्हणून प्रार्थना करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या दिवसांमध्ये ठाणेमधून आज सकाळी एका बहिणीचा मला फोन आला. त्या बहिणीने मला सांगितलं, फादर तुम्ही जेव्हा देवाचे वचन बोलत होते तेव्हा मला खूप रेडू आला. हालेलुया. काही रडणे हे ते पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये असलेले रडणे आहे. हालेलुया. काही लोकांच्या शरीरामध्ये वचन ऐकत आहे तेव्हा निरनिराळा प्रकारचा अनुभव वर येणार. हे सर्व येशूच्या स्पर्शनाचा वेगवेगळा प्रकार आहे. असं एक स्पर्शन मिळालं तर उदाहरणासाठी काही लोकांच्या शरीरामध्ये अचानक एका ठिकाणी खूप गरम झालेले एक अनुभव येत आहे. काही लोकांच्या शरीरामध्ये अंग जरा कापल्यासारखा एक अनुभव येत आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये एकच भागामध्ये काहीतरी असं विशेष अनुभव येणार. अशा लोक ज्या वचन ऐकलं आणि तेव्हा तुम्हाला हे अनुभव आला ते वचन वारंवार बोलत बोलत राहिले तर तुमच्या त्या अनुभवामध्ये तुम्ही अजून कोल जाऊ शकणार. हालेलुया, हालेलुया. सिस्टर जेव्हा दुसरं वचन वाचले तेव्हा तुमच्यामध्ये काही लोकांच्या बरगडीच्या भागातील पाठीवर वर असलेले दुखण्यावर गेलेलं आहे. काही लोकांच्या मानेच्या या भागामध्ये असलेले तक्रार आत्ता वचन ऐकत आहे तेव्हा जात आहे. काही लोकांचं डोकं जे जड झालेलं आहे त्यांना आता सुटका भेटत आहे. या भागामध्ये असलेले जे त्रास आहे ते त्रास काही लोकांचा आता देव दूर करून देत आहे. कंबरच्या भागामध्ये प्रभू आता आशीर्वाद देत आहे. देव किती सुंदर आहे या गोष्टीचा अनुभव देखील देव आता काही लोकांना देत आहे. आपण या प्रभूच्या स्पर्शनाचा अनुभव मिळावं म्हणून आम्हाला संजय टीम तुमच्या सोबत आता थोडी वेळ सुधी करत प्रार्थना करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आराधना, 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 आराधना. माझा येशू आराधना. येशू तुझी लेकरू आहे, तुझा लेकरू आहे. तू सांगितलेलं वचनाप्रमाणे आम्ही तुझ्या बरोबर एक होत आहे प्रभू. वचनाद्वारे एक होत आहे प्रभू. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या एकी मध्ये, प्रेषितांच्या एकी मध्ये, ख्रिस्त मंडळी बरोबरच्या एकी मध्ये, पोप साहब फ्रान्सिस यांच्या बरोबरच्या एकी मध्ये, आमच्या कार्डिनल लोकांच्या, आमच्या बिशप लोकांच्या एकी मध्ये, आमच्या ख्रिस्त मंडळीतील आमच्या पॅरिश प्रिस्ट बरोबरच्या एकी मध्ये आता आम्ही आहोत. येशू आम्हाला अभिषेक दे प्रभू. आम्हाला तुझा सुगंध दे प्रभू. येशू प्रभू आम्हाला नवीन उत्पत्ती बनव. कृपेने भर प्रभू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आता आपण चौथं वचन ऐकणार आहे. चौथं वचन आज तुमच्या बरोबर आपल्या सिस्टर सोनल बगाजी वाचणार आहेत. आणि वचन वाचत आहे तेव्हा तुमच्यामध्ये कोणतरी असा व्यक्ती आहे ज्यांच्या पायाच्या वरच्या भागामध्ये, मांडीच्या वर वरच्या भागामध्ये हाड दुखत आहे. प्रियानो, आत्ता सिस्टर वचन वाचणार आणि तुम्ही या वचनाचा अभिषेक स्वीकार करणार तेव्हा काही दुष्ट शक्ती जी आहे ते आत्ता त्या पायाच्या त्या भागातून निघून जाणार आणि तुम्ही बरे होणार. आणि सिस्टरांच्या मागे आता आपण सर्व लोक एकत्र या वचन बोलणार आहोत. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. माझ्या भाऊ बहिणीनो, देवाचं वाचन जेव्हा आपण हृदयापासून ऐकणार, हृदयामध्ये वचन कार्य करणार, आपले आनंद पूर्ण होणार. तुमचा दुःख येशूने आता दूर केलेला आहे. येशूचं वाचन दुःख दूर करणारं वचन आहे. आपण लोकांच्या बरोबर बोलताना आपले दुःख वाढत वाढत येणार. थोडा सांत्वन मिळण्यासाठी कोणाकडे गेले तिथे आपण बोलत बसलो कधी कधी त्यापेक्षा मोठा ओझ घेऊन परत जाणार. हालेलुया, हालेलुया. देवानी वचन दिलं, समजावून दिलं की मांडीच्या वरच्या भागामध्ये जे दुखणे आहे ते पूर्णपणे गेलेलं आहे. अनेक लोकांचं ते दुखणे गेलेलं आहे. कृपया करून ते कमेंट बॉक्स मध्ये
त्या गोष्टी तुम्ही लिहिलेले चालते ते कसे लिहायचं आहे म्हणून विचारलं तर आता थोडी वेळ पूर्वी कोणतरी मला विचारलं फादर ते संदेश कुठे लिहायचा आहे म्हणून मी त्या दुसऱ्या एका मुलीचा त्यांना ओळख करून दिली आणि तिने त्यांना समजावून दिलं. हालेलुया. तुम्ही या जे कॉलम आहे त्या कॉलमच्या खाली व्ह्यूएस म्हणून लिहिलेलं आहे तिकडे 46 किंवा 146 असे वर जे लिहिलेलं आहे त्याच्या त्या भागामध्ये एकदा बोट लावायचं आणि तिथे खाली तेव्हा बाकी भाग येणार आहे. बाकी अनेकांनी लिहिलेला आणि तिथे बोट लावताना तुम्हाला ते बरोबर ज्या त्या जागेवर पोहोचवणार आणि तुमचं जे साक्षी आहे ते तुम्ही तिकडे लिहू शकताय. हालेलुया. इंग्लिशमध्ये लिहू शकताय, मराठी इंग्लिश अक्षरामध्ये लिहू शकताय किंवा स्वतः मराठीमध्ये लिहू शकताय. कोणाचं तरी मदत पण घेऊ शकतो ते पण या 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 एकीमध्ये येणार. हालेलुया. आणि माझ्या प्रिय बंधू बहिणीनो आता शेवटचा एक सुंदर आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. आजचा दिवस तुमचा चांगला होणार आणि आजचा दिवसभर तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार. त्यासाठी आता आपण सर्व लोक एक जीव होऊन आतापर्यंत बोललेल्या गोष्टीकडे ध्यान देऊया. पहिल्या वचनामध्ये बोलले की हे वचन जीवन आहे आणि हे आनंदकालिक जीवन आहे आणि या जीवनाचा ह्या गोष्टीला आम्ही स्पर्श केलेला आहे, आम्ही अनुभव घेतलेला आहे. हे वचन ऐकणारे लोक या वचन असलेले येशू बरोबर आणि आम्ही प्रेषित आमच्या सोबत आणि आम्ही जो पिता पुत्र पवित्रात्मा बरोबर एक आहे या सुंदर एकीमध्ये प्रवेश केलेला आहे. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे. आता आपण एकत्र या प्रार्थनामध्ये भाग घेत आहे, तुम्हाला आशीर्वाद देतो. एकत्र आपण स्तुती करूया. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुमा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुमास आशीर्वाद देवो. आमेन.